चपातीला असे होल करून घेते. का बरं, त्या नवऱ्याचा राग काढते चपातीवर? हो अजिबात नाही हो, तुमचं आपलं काहीतरी. नमस्कार, मी सरोज. परब किचनमध्ये आज मी घेऊन आली आहे थोडी हटके रेसिपी. ह्या रेसिपीमध्ये माझ्यासोबत आहेत माझे पार्टनर. हो, त्या पार्टनरसोबत मी आजची ही रवा लाडूची स्पेशल रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आली आहे. ऐकलत का, आजची माझी रवा लाडूची रेसिपी अतिशय सोपी आहे, जास्त मेहनतही नाही. अशी कशी सोपी? मी बघितले आहे ना, माझी आई रवा लाडू करायची तेव्हा तिला रवा भाजायला खूप वेळ लागायचा. तीच त्यांना कमाल आहे आजच्या माझ्या रव्या लाडूच्या रेसिपीची. रवा भाजायचा नाही, अतिशय टेस्टी होतात हे लाडू आणि तुम्हाला तर लाडू भरपूर आवडतात. करू सुरुवात? हो कर, मी तर शूटिंगच करतोय ना. इथे मी रवा लाडूसाठी मीडियम साईजचा रवा घेतला आहे. जास्त बारीक नाही किंवा जाड रवाही वापरला नाही आहे. काही हा, जाडा रवा आणि बारीक रवा तर दोन साईज मध्ये असतो. अहो, मीडियम साईजचा पण रवा असतो. तुम्ही पाहिला नसेल, बाजारात जाता का कधी तुम्ही? हो हो हो, तूच जाते ना. मग बायकांचीच तर कामं असतात घरचं सगळं बघायचं. हो 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 हो, खूप हा, आता मला लाडू मिळणार आहे, एवढं प्रेम होतो नको टाकूस. ओके चल मग सुरुवात करूया. आता मी हे रव्या लाडूसाठी पीठ मळून घेते, पण इथे मी पाणी न घालता दुधाचा वापर करणार आहे. का पाणी का न वापरायचं? कारण पाणी वापरलं तर माझ्या या रव्या लाडूच्या रेसिपीची टेस्ट बिघडेल ना, आणि दूध वापरलं तर चव डबल होते. दूध एकदम घालू नका, थोडं 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 मळून घ्यायचं आहे दूध घातल्यावर. थोडं कमी दूध घाल, नाहीतर पातळ होईल ना. हो, पातळ झालं तरी काळजी करायची काही गरज नाही. ह्यामध्ये थोडासा सुका रवा मी घालेन, मग पीठ व्यवस्थित मळून घेईल. डोंट वरी. ठीक आहे ठीक आहे. रवा थोडासा नरमच मळून घ्यायचा आहे, जास्त घट्ट नाही, आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचा आहे. त्याने हा रवा छान असा फुलून येतो. बघ ना, झाकण उघडून झाली की 15 मिनिटं. हो घाई नका करू, 15 मिनिटाची 20 मिनिटं झाली तरी काही हरकत नाही. रव्याच्या पिठाचे असे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आणि लाटून घेऊयात. आता मी गॅसवर तवा ठेवलाय. तवा गरम झाला की त्यावर सुद्धा आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचंय. तेल लावलं तर चालणार नाही का? की तूपच लावायचं? तेलाने बघा त्याची लाडूची चव जरा बिघडेल, म्हणून शक्यतो तुपाचाच वापर करा. चपाती बनवण्यापूर्वी लाटणं आणि पोळपाटाला थोडस तूप लावून घ्यायचंय. रव्याचे पीठ खाली चिकटणार नाही अशाने. तू काय चपाती बनवतेस? चपाती सारखं लाटून फक्त घ्यायचंय आणि शेकूनही. किती जाड चपाती लाटतेस? थोडीशी जाडच चपाती लाटून घ्यायची आहे. हो तुम्हाला नाही कळत, आपल्याला हे पोळीसारखंच लाटून घ्यायचंय, पण ह्या चपात्या नाहीत. बरं, हो हो. आता ही चपाती लाटून झाली, मी गरम गरम तव्यावर शेकवण्यासाठी घालते आणि ह्या चमच्याच्या मागच्या बाजूचा वापर करून चपातीला असे होल करून घेते. का बरं, काय नवऱ्याचा राग काढते चपातीवर? हो अजिबात नाही हो, तुमचं आपलं काहीतरीच. हो, त्यामुळे चपाती आपली फुगणार नाही आणि व्यवस्थित शेकली जाईल. हा रवा आहे ना, आपल्याला व्यवस्थित शेकला पाहिजे. पण किती राग काढशील टपटप टपटप? हो राग बी कसा, राग नाही हो, ही रेसिपीची प्रोसेस आहे, ती तुम्ही नीट समजून घ्या. हो आणि किती मध्ये 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 बोलतात. आता जर हा रवा शेकला नाही व्यवस्थित आणि तुम्ही ह्याचे लाडू खाल्लेत तरी तुम्हाला रवा बादेल आणि लूज मोशन सुरू होईल. चालेल का तुम्हाला? नाही नाही हा. मग शेका अशा ह्या चपात्या व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत. आणि हो, करपणार नाही ह्याचीही काळजी घ्यायची आहे, नाहीतर मी तुम्हाला करपलेले लाडू खायला देईन. नाही झाले लाडू व्यवस्थित तर मी चपात्याच घेऊन जाईल पोळी समजून. ओके ओके, नो प्रॉब्लेम, घेऊन जा, मला काय. 4-5 वेळा असं उलटून पलटून आपल्याला ही रव्याची चपाती व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि उरलेल्या 2 ही चपात्या तशाच शेकून घ्यायच्या आहेत. ह्या अशा गरम गरम चपात्याचं काय करायचं? मिक्सरला लावून परत रवा पीठ करून घ्यायचं, सोप्प आहे. अख्खी चपाती कशी मिक्सरला लावायची? हो अख्खी नाही लावायची हो, तुम्हाला ना काहीच कळत नाही. आपल्याला ही चपाती थोडीशी थंड करून त्याच्या अशा प्रकारे तुकडे करून मोडून मिक्सरला लावून घ्यायची आहे. अच्छा असं हो. हो आता मिक्सर लावून घेऊयात का? मिक्सर लावून दाखव. अहो मिक्सर लावताना काय दाखवायचं, सर्वांना तर माहिती आहे मिक्सर कसा लावायचा. मिक्सर लावून हे रवाळ असं पीठ परातीत काढून घेऊयात आणि परातीमध्ये हे पीठ काढून घेतल्यानंतर ह्याचे असे मधोमध 2 भाग काढून घ्यायचे
आणि हा जो अर्धा भाग आहे ना तेवढी आपल्याला पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. जास्त गोड होईल, कमी टाक ना. नाही होणार हो, करून बघा. असे जास्त गोडही होणार नाही आणि कमी गोडही नाही होणार. आता पुढे जाऊयात का? हो. हे रवा लाडू आपण कमी तुपामध्ये बनवत आहोत बरं का? कमी तूप का? अहो, कमी तूप म्हणजे काय? आपण जेव्हा इतर वेळी रवा लाडू करतो ना तेव्हा आपण जरा जास्त प्रमाणात तूप वापरतो, पण ह्या माझ्या रव्या लाडूच्या रेसिपीमध्ये मी 4 चमचे तुपाचा वापर करणार आहे. ते मी सुकं खोबरं घेतलं आहे, ह्याला मी मिक्सरला लावून तव्यावर थोडंसं भाजून घेतलं आहे आणि त्याचबरोबर वेलची पूड आणि बदामाची पूड ही पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि 4 चमचे गरम गरम तूप. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि लाडू वळायला सुरुवात करूया. अगं, 4 टेबलस्पून ऐवजी 6 टेबलस्पून तूप घेतलं तर? काही हरकत नाही, लाडूमध्ये तूप जेवढं जास्त असेल तेवढं आपले लाडूची चव वाढेल, काही फरक पडत नाही. काही हा? हो, लाडू करताना तूप जेवढं जास्त असतं तेवढे लाडू चांगले वळतात. असे लाडू वळवा, दोन्ही हाताचा वापर करून सुद्धा तुम्ही लाडू वळवू शकता. वळवून बघायचं आहे का, जमतं का? नाही नाही, मला खायला आवडतं. हो, आळशी, ह्या लाडूने तुम्हाला एकदम एनर्जी मिळेल आणि हे लाडू तुम्ही 3 ते 4 दिवसात फस्त करून टाका. जास्त काळ हे लाडू टिकत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे हे आपल्याला 7 दिवसाच्या आत लाडू खायचे आहेत. हो, कारण ह्या लाडूमध्ये आपण दुधाचा वापर केला आहे आणि शक्य झाल्यास हे लाडू आपण फ्रीजमध्ये ठेवायचे. मी तर डब्यात ठेवणार होतो. बरं झालं ना मी सांगितलं. हो हो, मी पण माझ्या मित्रांना सांगेल. हा, ओके, चला पुढच्या वेळेला भेटूया नवीन रेसिपी सोबत आणि तोपर्यंत पाहत राहा परब किचन आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.